हॅलो एव्हिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम चोवीस मे दोन हजार वीसच्या करंट अफेअर्स लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण क्वेश्चन ऑफ द डे पाहू जैवविविधतेच्या संवर्धनासाठी भारत सरकारने पाच उपक्रम सुरू केले ते कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आले आहेत तर ते पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आले आहेत तर या मंत्रालयाने जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पाच उपक्रम सुरू केले आहेत त्यामध्ये पहिला उपक्रम आहे, आहे। जैवविविधता संरक्षण इंटर्नशिप प्रोग्रॅम दुसरा आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम ज्यामध्ये दुर्मिळ प्रजातींचे बेकायदेशीर ट्रॅफिकिंग रोखले जाईल तिसरं आहे वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण ब्युरोची मोहीम ज्याचं नाव आहे नॉट ऑल एनिमल्स मायग्रेट बाय चॉईस चौथा आहे जैवविविधता संवर्धन आणि जैविक विविधता कायदा दोन हजार दोनवर आधारित एक वेबिनार आणि पाचवा आहे वर्ल्ड वाईल्ड लाईफ मॉडेल कॉन्फरन्स ऑफ पार्टीज तर हे दोन हजार वीस वर्ष सुपर इयर ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणून साजरे केले जात आहे बरं इथून एक प्रश्न लक्षात येतो तो म्हणजे आपले सध्याचे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत तर ते आहेत प्रकाश जावडेकर आणि राज्यमंत्री आहेत बाबुल सुप्रियो आता ऑप्शनमध्ये पहा गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने कचरामुक्त शहरांचे स्टार रँकिंग जाहीर केलं होतं तर या रँकिंगमध्ये आप आपल्या नवी मुंबईला फाय स्टार रँकिंग मिळाले होते तर गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत हरदीप सिंग पुरी यानंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तर सध्याचे आपले केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत डॉक्टर हर्षवर्धन यांची डब्ल्यू एच हो ओच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे याबद्दल आपण मागच्या करंट अफेअर्स लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे आता समोरचा प्रश्न पहा संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे भारतातील खुडोळ उपक्रमाला कोविड एकोणीस विरुद्ध लढण्यासाठी जगातील टॉप टेन उपक्रमांपैकी एक म्हणून जाहीर केले आहे तर हा उपक्रम भारतातील कोणत्या राज्यात राबविला जात आहे तर तो मणिपूर राज्यात राबविला जात आहे तर हा खुदोळ उपक्रम या ऑल या स्वयंसेवी संस्थेद्वारे राबविला जात आहे यामध्ये शंभर स्वयंसेवकांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे व हे स्वयंसेवक या एन जी ओमार्फत मार्फत अन्न स्वच्छता तसेच आरोग्य सेवा पुरवितात तर या संस्थेने एक हजारहून अधिक हेल्थ किट्स तर सहा हजार पाचशेहून अधिक सॅनिटरी पॅडचे वाटप आहे आता हा उपक्रम मणिपूरमध्ये राबविला जात आहे तर मॅपमध्ये पहा मणिपूर याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये झाली बरं मणिपूरची राजधानी काय आहे ती तुम्ही मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग राज्यपाल आहेत नजमा हेप तुला कोण नजमा हेप तुला पंजाब पंजाबने पंजाबमध्ये नाबार्डने पंजाबला पंधराशे कोटी रुपये दिले होते ज्याचा उपयोग तेथील शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी केला जाईल तर छत्तीसगड छत्तीसगडने शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी राजीव गांधी किसान न्याय योजना सुरू केली होती याबद्दल आपण अठरा मेच्या चालू घडामोडी लेक्चरमध्ये सविस्तर माहिती घेतली होती तर मित्रांनो या आपल्या करंट अफेअर्स लेक्चरमध्ये आपण फक्त डेली करंट अफेअरचा स्टडी नाही करत तर मागे ज्या आपण चालू घडामोडींचा अभ्यास केला त्याचेही रिव्हिजन करत असतो तर मित्रांनो ही अशीच माहिती मिळविण्यासाठी या आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण ज्यावेळी तुम्ही लाईक करता तेव्हाच आम्हाला अजून प्रोत्साहन मिळतं आणि जास्तीत जास्त मुद्दे तुमच्या परत आणण्यासाठी आम्ही जास्त जबाबदारीने काम करतो तर आता पुढचा प्रश्न पाहू अलीकडेच हायड्रोक्झी क्लोरोक्विनच्या वापराबद्दल ॲडवायझरीमध्ये सुधारणा करण्यात आल्या या सुधारणा कोणाद्वारे करण्यात आल्या आहेत तर या सुधारणा आय सी एम आरद्वारे करण्यात आल्या आय सी एम आर म्हणजे काय तर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च याची स्थापना एकोणीसशे अकरामध्ये झाली हेडक्वॉटर हे नवी दिल्ली येते आणि सध्याचे संचालक आहेत डॉक्टर बलराम भार्गव कोण डॉक्टर बलराम भार्गव बर आता या नवीन सल्लागार सूचनांमध्ये हे हायड्रॉक्झी क्लोरोक्विन औषध हॉस्पिटलमधील हेल्थ केअर केअर कर्मचारी कन्स्ट्रक्शन झोनमधील कामगार तसेच लष्करी दल पोलीस दल यांनाही दिले जाणार आहे आता ऑप्शनमध्ये पहा ए आर सी आय ए आर सी आय म्हणजे ॲडव्हान्स रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी हिने नवीन ने बायोडिग्रेडेबल मेटल इम्प्लांट विकसित केला होता तर आय सी सी आर आय सी सी आर म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन हिने युनायटेड वी फाईट हे गाणे रिलीज केले होते तर समोरचा प्रश्न पाहू अलीकडेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या करारातून माघार घेण्याची घोषणा केली तर तो करार आहे ओपन स्कायज ट्रीटी तर हा ओपन स्कायज ट्रीटी काय आहे तर या करारामध्ये जितकेही सहभागी देश आहेत त्या देशांनी आपल्या सहभागींसाठी हवाई पाळत ठेवण्याची यंत्रणा स्थापित केली होती या करारावर दोन हजार दोन साली स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या तर यामध्ये स्वाक्षरी करणारे एकूण चौतीस देश आहेत आता ही माघार अमेरिकेने घेतली तर मॅपमध्ये पहा अमेरिका राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी प्रेसिडेंट आहे डोनाल्ड ट्रम्प वाईस प्रेसिडेंट आहेत माईक पेन्स आणि करन्सी आहे यू एस डॉलर्स पुढे पाहू अलीकडेच पी पीई किट्सचा सर्वात मोठा दुसरा उत्पादक देश म्हणून कोणत्या देशाची नोंद झाली आहे तर ती नोंद आपला देश भारत याची नोंद झाली तर भारत जगातील पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे तर भारत आता दररोज दोन पॉईंट झिरो सहा लाख पी पी किट तयार करतो ही देशाची जास्तीत जास्त क्षमता आहे तर सरासरी भारत एक लाख किट तयार करतो बर या उत्पादनात प्रथम स्थानी कोणता देश आहे तर तो देश आहे चीन चीन या पी पी किटच्या उत्पादनात प्रथम स्थानी आहे आता पुढचा प्रश्न पाहू कोविड एकोणीसमुळे प्रभावित मुलांना आणि कुटुंबांना मदत करण्यासाठी युनिसोफने युनिसेफने कोणासोबत भागीदारी केली आहे तर ती भागीदारी केली एअरटेल आफ्रिकासोबत तर युनिसेफ आणि एअरटेल आफ्रिकाने मिळून प्रभावित मुलांना आणि कुटुंबांना मदत करण्यासाठी भागीदारी केली तर मुलांना रिमोट शिक्षणात प्रवेश मिळवून देणे आणि त्यांच्या कुटुंबांना मोबाईल हस्तांतरणाद्वारे रोख सहाय्य करणे हे या भागीदारीचं मुख्य उद्दिष्ट आहे या भागीदारीमुळे आफ्रिकेतील तेरा देशांना फायदा होईल बरं युनिसेफचं नाव आलं तर युनिसेफबद्दल बोलायचं झालं तर हिची स्थापना अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस साली झाली हेडक्वॉर्टरे न्यूयॉर्क सिटी यू एस येथे आणि जे कार्यकारी संचालक आहेत हेनरिटा एच कोण हेनरिटा एच हो आणि एअरटेल आफ्रिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत रघुनाथ बांडण कोण रघुनाथ मांडव आता पुढे पहा अलीकडेच कोणत्या राज्याने स्टार्टअप उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी एका फंडची स्थापना केली तर ते राज्य उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशने नोंदणीकृत स्टार्टअप उपक्रमांसाठी यूपी स्टार्टअप स्टार्टअप फंडची स्थापना केली आहे यामध्ये पंधरा कोटी रुपयांचा आरंभिक निधी देण्यात आला आहे आता हा फंड उत्तर प्रदेशने सुरू केला तर उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल तर ऑप्शनमध्ये पहा गुजरात गुजरातने सुजलाम सुफलाम जलसंचार अभियानाचा तिसरा टप्पा सुरू केला होता पश्चिम बंगाल पश्चिम बंगालने ग्रामीण भागातील लोकांसाठी मतीर स्मृती योजना सुरू केली होती याबद्दल आपण मागच्या करंट अफेअर्स लेक्चरमध्ये डिटेल स्टडी केलेला आहे आता समोरचा प्रश्न पहा एलकडेच कोणाद्वारे आय टर्मरिक फिन क्लाउड प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे तर तो प्लॅटफॉर्म इंटेलेक्ट डिज डिझाईन एरेना लिमिटेड या कंपनीने लॉन्च केला आहे हा एक क्लाउड रेडी ए पी आय फर्स्ट आणि मायक्रो सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे तर यामुळे बँकांच्या यंत्रणेची चाचणी घेण्यास मदत होणार आहे व बँकांना विविध सुविधा पुरवण्यास देखील मदत होणार आहे आता इंटरलेक्ट डिझाईन अरेना लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत तर ते आहेत अरुण जैन कोण अरुण जैन आता पुढे पहा अलीकडेच कोणत्या राज्याने ब्रेक द चेन कार्टून अभियान सुरू केले आहे तर ते राज्य आहे केरळ केरळने ब्रेक द चेन कार्टून हे अभियान सुरू केलं आहे तर केरळचे आरोग्यमंत्री के एल शैलजा यांनी हे अभियान सुरू केले तर याची टॅगलाईन आहे एस एम एस एस एम एस म्हणजे काय तर सॅनिटायझिंग मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आता हे अभियान केरळने सुरू केलं तर मॅपमध्ये पहा केरळ राजधानी तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान कोण आरिफ मोहम्मद खान बर केरळने तिरंगा वाहन देखील सुरू केलं होतं तसेच कर्मी बोट नावाचा रोबटही विकसित केला होता आता आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये स्टायरिंग वायू कांड झाला होता तर आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे एल जी पॉलिमर कंपनीतून स्टायरिन नावाचा गॅस लीक झाला होता यामुळे बारा लोक मृत्युमुखी पडले व एक हजारहून अधिक जखमी झाले याचा यावर आपण डिटेलमध्ये करंट अफेअर्स लेक्चर बनवलेले त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनवर दिलेली आहे ती तुम्ही पहा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आता मध्य प्रदेश मध्य प्रदेशने पादुका अभियान सुरू केलं होतं पुढे पहा अलीकडे जम्मू काश्मीर लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती नियुक्ती बी आर शर्मा यांची करण्यात आली हे आहेत बी आर शर्मा आणि यांना जम्मू काश्मीर लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आता मॅपमध्ये पहा जम्मू काश्मीर राजधानी आहे उन्हाळी राजधानी आहे श्रीनगर आणि हिवाळी राजधानी आहे जम्मू तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल आहेत गिरीशचंद्र मुर्मू कोण गिरीशचंद्र मुर्मू आता दिलीप ओमेन दिलीप ओमेन यांची इंडियन स्टील असोसिएशनचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच गोविंदा राजुली चिताला यांची नाबार्डचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण चोवीस मेशी निगडीत सर्व चालू घडामोडींचा समावेश केलेला आहे याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये नक्कीच फायदा होईल जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू